नमस्कार, मी यामिनी दळवी, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। तुमच्या सर्वांचं स्वागत आणि पुढच्या अर्ध्या तासात बातम्यांचा वेगवान आढावा। राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे। दिवसभरात केवळ 7089 रुग्णांची नोंद झाली आहे, तर 15656 जणांनी कोरोनावर मात केली आहे। राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 83.49% एवढं झालंय, तर मृतांच्या संख्येत सुद्धा घट झाली आहे। दिवसभरात 165 जणांचा मृत्यू झालाय। पुण्यात कोरोनाची गेल्या 4 महिन्यातील निचांकी वाढ झाली आहे। दिवसभरात पुण्यात केवळ 351 रुग्णांची नोंद झाली, तर 950 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला। पुण्यात सध्या 12,285 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। परवानगी नसताना खारघरमध्ये मनसेच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। नितीन सरदेसाई, आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यालयाचं उद्घाटन झालं, तर मनसेच्या या उद्घाटन सोहळ्याला 300 अधिक कार्यकर्ते उपस्थित होते। त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येनं हजेरी लावत मनसे कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडवला। पुण्यामध्ये पुन्हा एकदा गोळीबाराचा थरार बघायला मिळाला। वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत भर दिवसा हा गोळीबार करण्यात आलाय। या घटनेमध्ये एक वाळू व्यावसायिक जखमी झालाय, त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले। कोल्हापुरात बांबवेवाडीमध्ये मध्यरात्री अज्ञातांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला। प्रशासन आणि शिवभक्त यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ गर्दी झालेली बघायला मिळाली। बांबवेवाडीमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला होता। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेतली आहे। बिहार निवडणूक एकत्र लढवण्याच्या संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। शिवसेना नेते संजय राऊत आणि पवारांच्या भेटीनंतर या बैठकीला अधिक महत्त्व प्राप्त झालंय। मुंबईत 2.25 तास वीज पुरवठा खंडित झाला होता। या प्रकरणी टेक्निकल ऑडिट करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत। बेजबाबदार अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा सुद्धा यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलाय। वीज पुरवठा खंडित झालेल्या 3 वाहिन्या तात्काळ पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। वीज पुरवठा खंडित झाल्यानं ठप्प झालेली लोकल सेवा 2.25 तासानंतर पूर्वपदावर आली आहे। हार्बर रेल्वे मार्गासोबतच मध्य रेल्वेवर आणि पश्चिम रेल्वे सुद्धा सुरू झाली आहे, मात्र प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते। अनेक प्रवासी ट्रेन्समध्ये अडकून पडलेले बघायला मिळाले। रेल्वे मध्येच थांबल्यामुळे सुरुवातीला प्रवाशांचा गोंधळ उडाला। प्रवासी ट्रेनमधून उतरून जवळच्या स्थानकाकडे पायी निघाले। यावेळी अनेक ठिकाणी मोठी गर्दी झालेली बघायला मिळाली। मुंबईसह नवी मुंबईमध्ये सुद्धा बत्ती गुल झाली होती, त्यामुळे ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेवर परिणाम झाला। सोमवारी होणाऱ्या विद्यापीठातील सर्व परीक्षा त्यामुळे रद्द करण्यात आल्या। वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना सीईटीची परीक्षाही देता आली नाही, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा हुकली आहे त्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी देण्यात यावी, असं निवेदन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना देण्यात आलंय। मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बीकेसी मधील कोविड सेंटरची पाहणी केली। मुंबईतील कोणत्याही कोविड केअर सेंटरमध्ये वीज पुरवठा खंडित झाला नसल्याचं महापालिका आयुक्तांनी सांगितलंय, असं महापौर म्हणाल्या। कळवा तळेगाव पॉवर ग्रीड लाईन 10 तारखेपासूनच अंडर ब्रेकडाऊन झाली होती। अशातच पहाटे 4:30 वाजता कळवा पडघा ही लाईन सुद्धा ट्रिप झाली, त्यामुळे इतर वाहिन्यांवर प्रचंड ताण आला। या तांत्रिक बिघाडाची दुरुस्ती सुरू असतानाच पर्यायी व्यवस्था का निर्माण करण्यात आली नाही, हा सवाल सुद्धा उपस्थित केला जातोय। मुंबई ठाणे रायगड या भागात सकाळी 10:15च्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाला, त्यामुळे मुंबई खोळंबली होती। लोकल सीसीटीव्ही सिग्नल सगळंच बंद झालं। तब्बल 2.25 तासांनी हळूहळू मुंबईच्या काही भागांमध्ये विजेचा पुरवठा सुरू झाला। हळूहळू सगळंच पूर्वपदावर येत आहे। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। मुंबईमध्ये कधीही लाईट गेली नसल्याचं यावेळी त्यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे पॉवर फेल असल्याचंही
चंद्रकांत पाटील म्हणाले. बत्ती गुलवरून भाजप नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारवरती निशाणा साधलाय. राज्य सरकार नियोजन शून्य, व्यवहार शून्य आणि कल्पना शून्य असल्याने विद्यार्थी, प्रवासी, रुग्ण आणि जनतेचे हाल झाले. याबाबत ज्या अधिकाऱ्यांचं नियोजन चुकलं त्यांच्यावर तातडीनं कारवाई करा. ऊर्जा मंत्र्यांनीही ही कारवाई करावी असा खुलासा त्यांनी केलाय. भाजप आमदार नितेश राणेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर ट्विटरवरून जहरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर बसल्यापासून आतापर्यंत जे कधी घडलं नाही ते सगळं होत आहे. आता फक्त डायनासोर आणि एलियन्स दिसायचे बाकी राहिले असून आता तेही दिसतील असं नितेश राणेंनी म्हटलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पॉवर फेल्युअर प्रकरणात चौकशीचे आदेश दिलेत. विरोधी पक्षात असलेल्या भाजपने यावरून सरकारला धारेवर धरलंय. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही आपल्या ट्विटरवर एक सूचक ट्विट केलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेड बद्दल घेतलेल्या निर्णयावरून माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. दोन्ही मुलांच्या हट्टापायी मुख्यमंत्र्यांनी कारशेडची जागा बदलली आहे अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. ट्विटरवरती ते म्हणत होते, तसंच करोडो रुपये वाया जाणार असून नवीन परवानग्या कधी मिळतील आणि मिळतील की नाही हे सुद्धा माहिती नाही. जमीन भुसभुशीत असून नवीन कारशेडसाठी 5,000 कोटी रुपये लागणार आहेत असं सुद्धा त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. महाराष्ट्रात होणारे महिला अत्याचार उद्धव ठाकरे सरकारला दिसत नाही का असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय. कोविड सेंटरमध्ये अत्याचार होत आहेत आणि सरकार निष्क्रिय असल्याची टीका यावेळी त्यांनी केली आहे. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निषेध आंदोलन करण्यात आलं होतं. भाजप मेट्रो बाबत इगो ठेवून वागल्याचा आरोप करण्यात आलाय. आरे कारशेडला विरोध तसंच सत्तेतील मित्र विरोध करताना ऐकलं नाहीये हा इगो नव्हता का असा सवाल सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी केलाय. या मार्गामुळे 8 किलोमीटर मधील 5 लाख लोकांना फायदा होणार असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय. मराठा आरक्षणाप्रकरणी सामनातून संभाजीराजे छत्रपती यांच्यावरती टीका करण्यात आली आहे. प्रश्न कोणी बिंडोक असण्याचा किंवा तलवारी चालवण्याचा नाही, जिभेची तलवारबाजी लोक फार काळ सहन करतील अशी स्थिती नाही. राज्याचे प्रश्न वेगळे आहेत आणि त्यावर कोणी गांभीर्यानं बोलायला तयार नाही अशी भूमिका सामनामधून मांडण्यात आली आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या निर्णयाचा पहिला फटका हा 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला बसलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे फक्त प्रवेश प्रक्रिया थांबलेली नाही तर तब्बल 35,922 मराठा विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहावं लागणार आहे. सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी रायगड जिल्ह्यातील रोहा ताबंडी इथे पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. पालकमंत्री अदिती तटकरे या देखील यावेळी उपस्थित होत्या. निकम यांनी यावेळी कुटुंबियांची बाजू ऐकून स्थानिक पोलीस प्रशासनाकडून गुन्ह्यासंदर्भात माहिती घेतली आहे. मुंबईतील चाकरमान्यांसाठी महाराष्ट्राची लाल परी म्हणजे एसटी बस सुद्धा धावून आली आहे. बेस्ट वरचा प्रवाशांचा वाढता ताण बघता धुळे जिल्ह्यातील एसटी परिवहन विभागामधून 100 एसटी बसेस मुंबईमध्ये दाखल झाल्यात. मुंबईच्या परळ भागात पहाटे भीषण अपघात झाला होता. एल्फिन्स्टन पुलावर 2 गाड्यांची जोरदार टक्कर झाली. यामध्ये 3 जण किरकोळ जखमी झाले. ओव्हरटेक करण्याच्या नादात होंडा सिटी कार ही रेलिंगवरती धडकली आणि काही क्षणात या अपघातग्रस्त कारला छोट्या टेम्पोनं मागून येऊन धडक दिली. कोल्हापूर जिल्ह्याला सुद्धा आता परतीच्या पावसाचा मोठा फटका बसलाय. जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्याचं बघायला मिळालं. शहराजवळच्या काळभैरी मंदिराजवळच्या पायऱ्या पूर्णपणे पावसाच्या पाण्यामध्ये बुडाल्या होत्या आणि या पाण्याला प्रचंड वेग सुद्धा होता. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला असून त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय. या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी ऊस सुद्धा भुईसपाट झालाय. दरम्यान अजून 2 दिवस कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये ढगफुटी सदृश पाऊस पडला आणि त्यामुळे हाहाकार झाला.
आटपाडी आणि घाटमाथ्यावर ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। आटपाडी तालुक्यातील अग्रणी नदीने रौद्ररूप धारण केलं। करंजे बलवडी इथल्या अग्रणी पुलावरून दोन जण आणि लेंगरे इथून एक जण यामध्ये वाहून गेले। वाहून गेलेल्या व्यक्तीचा रेस्क्यू टीमच्या मदतीने शोध घेतला जातोय। सांगलीत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय। सांगली शहरासह दुष्काळी खानापूर, तासगाव आणि कडेगाव या तालुक्यांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय। तर खानापूर घाटमाथ्यावर ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याचं बघायला मिळालं। तसंच इतर तालुक्यांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातल्या नद्या, नाले आणि ओढ्यांना पूर आलाय। तर पुरामध्ये दोन जण वाहूनही गेले आहेत। बंगालच्या उपसागरात लागोपाठ दोन कमी दाबाची क्षेत्र निर्माण होणार आहेत, त्यामुळे राज्यामध्ये पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झालाय। 12 तारखेला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडेल, तर 13 तारखेला विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार आहे असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय। अमरावती जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळे सोयाबीन काढणीसाठी गंजी लावलेलं सोयाबीन पाण्यानं भिजून गेलंय। परतीच्या पावसानं शेतकऱ्यांवर आर्थिक संकट सुद्धा ओढवलंय। तसंच शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी केलेली नाही, तेव्हा सरकारनं मदत करावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे। सांगोला तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। रविवारी झालेल्या पावसामुळे सांगोला तालुक्यातील निजामपूरचा पाझर तलाव भरल्यामुळे शेतात पाणी शिरलंय, तर दर्याबा तलावाची उंची वाढवल्यामुळे परिसरातील शेकडो एकरावरील पिकं पाण्यात गेली आहेत। यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। तलावाचं पाणी हे सांडव्यातून सोडण्याची मागणी सुद्धा आता शेतकऱ्यांनी केली आहे। पंढरपूर तालुक्याला देखील पावसानं झोडपून काढलंय। शनिवारपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, माढा या तालुक्यामध्ये दमदार पावसानं हजेरी लावली, त्यामुळे टाकळी, कासेगाव या परिसरातील डाळिंब आणि द्राक्ष बागांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं। बेळगाव जिल्ह्यातल्या हुक्केरी या तालुक्याच्या गावात रविवारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। शहरात मोठ्या प्रमाणात पाणी सुद्धा भरलं होतं, तर काही रस्त्यांना नदी नाल्याचं स्वरूप आल्याचं बघायला मिळालं। एका रस्त्यावर पाण्याचा प्रवाह इतका वाढला होता की रस्त्यावरील कार पाण्यासोबत वाहून गेली। वाशिम जिल्ह्यातील पांडव उमरा इथल्या शेतकरी रामकोर पोपळे यांच्या 4 एकर शेतामधला सोयाबीनच्या गंजीला रात्रीच्या सुमारास आग लागली आहे। यामध्ये सोयाबीन जळून खाक झालंय। या आगीमध्ये शेतकऱ्याचं 1000 रुपयांचं नुकसान झालं असून अज्ञात व्यक्तीविरोधात वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। गेल्या 2 दिवसांपासून अमरावती जिल्ह्यात परतीचा मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे आज पहाटे सगळीकडे धुक्याची चादर पसरलेली बघायला मिळाली। दाट धुक्यामुळे काही काळ रस्त्यावरील वाहतूक सुद्धा मंदावली होती। या धुक्यातील आनंद घेण्यासाठी नागरिक सुद्धा बाहेर पडले होते। बुलेटिन मध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येतोय। पाहत रहा News 18 लोकमत। आता या घडीची एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपल्या हाती येते, ती म्हणजे मुलुंडमधल्या एका कोविड हॉस्पिटलला आग लागली आहे आणि या आगीमुळे एका रुग्णाचा तिथे मृत्यू झाल्याची माहिती हाती येते। या आगीमधून 39 कोरोनाग्रस्तांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात यश आलंय। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली होती अशी माहिती मिळते। आमचे प्रतिनिधी रमाकांत तिवारी आपल्या सोबत आहेत। रमाकांत, क्या अधिक जानकारी है? इस हादसे में एक शख्स की मौत हो गई है। उस शख्स का नाम पांडुरंग कुलकर्णी बताया जा रहा है, जिसकी उम्र 82 साल थी। शाम 6:30 बजे ये आग लगने की घटना हुई थी, जिसके बाद में पूरे अस्पताल में धुआं हो चुका था और ये कोविड अस्पताल था और जिसके चलते तुरंत ही लोगों को फोर्टिस और जम्बो करके जो कोविड सेंटर है उसमें शिफ्ट किया गया। और जो पांडुरंग कुलकर्णी है इनकी हालत पहले से क्रिटिकल बताई जा रही थी और ये वेंटिलेटर पे थे, पर आग लगने से ट्रांसफार्मर में शिफ्टिंग होने की वजह से पूरा का पूरा जो सिस्टम था वो बंद हो चुका था। ठीक है, इन्हें तभी वहां के फोर्टिस अस्पताल में शिफ्ट किया गया। फोर्टिस अस्पताल पहुंचने के बाद में इनकी कंडीशन और क्रिटिकल हो गई और जिसके कुछ समय बाद ही इनकी डेथ हो गई। तो अभी जो ऑफिशियली जानकारी दी गई है कि पांडुरंग कुलकर्णी, जिनकी उम्र 82 साल थी, जो काफी लंबे समय से बीमार भी चल रहे थे, आग लगने की वजह से शिफ्टिंग की गई और क्रिटिकल कंडीशन के थे, उनकी मौत हो गई।
धन्यवाद तिवारी जी। आणि आता घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। अमेरिकेचे परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री स्टीफन बिगन हे भारताच्या 3 दिवसीय दौऱ्यावर आहेत। यावर्षी भारत आणि अमेरिका यांच्यातील 2+2 या चर्चेआधी अमेरिकेच्या भेटीमुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील। यावेळी स्टीफन बिगन भारतीय परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला यांच्याशी 2+2 चर्चेच्या तयारीचा आढावा घेतील। या भेटीमुळे अमेरिका आणि भारताचे संबंध दृढ होतील असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय। देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी डिमांड वाढवण्याचा प्रस्ताव मांडलाय। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष फेस्टिवल ऍडव्हान्स स्कीम ही सुरू करण्यात आली आहे। कर्मचाऱ्यांना 10,000 रुपये बिनव्याजी आगाऊ घेता येणार आहेत। अर्थमंत्री यांनी विशेष LTC कॅश स्कीम ही योजना जाहीर केली। याचा फायदा सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे। या योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना LTAच्या बदल्यात कॅश व्हाउचर मिळणार आहे। मात्र कर्मचाऱ्यांना हे व्हाउचर 31 मार्च 2021 पूर्वी वापरणं बंधनकारक आहे। या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सरकारकडे काही मार्गदर्शक सूचना सुद्धा करण्यात आल्या। 3 कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलंय। या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे। बेजबाबदार मीडिया हाऊसेसच्या विरोधात बॉलिवूडमधले 3 खान आता एकत्र आले आहेत। शाहरुख, सलमान आणि आमिर खाननं कोर्टामध्ये धाव घेतली आहे। बॉलिवूडची प्रतिमा मलिन केल्याची तक्रार त्यांनी केली आहे। प्रोडक्शन हाऊसेसवर बेजबाबदार बातमीदारीचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। रिपब्लिक TV, टाइम्स नाऊ, अर्णब गोस्वामी, प्रदीप भंडारी, राहुल शिवशंकर, नविका कुमार यांच्या विरोधात खान मंडळींच्या प्रोडक्शन हाऊसेसनी याचिका दाखल केली आहे। अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित चित्रपट सूर्यवंशी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि रणवीर सिंहचा 83 हा चित्रपट सुद्धा ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे। तर हे दोनही चित्रपट सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। या बुलेटिनमध्ये आज इथेच थांबूया। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।